नमस्कार, पुढारी न्यूजच्या पुढारी एक्सप्लेनर या विशेष पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी ओम देशमुख आणि कॅमेरावरती आहेत प्रवीण चव्हाण. आज चंद्रपूरमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. चंद्रपूरमधील महायुतीचे उमेदवार आणि राज्यातील भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ चंद्रपूर नजीकच्या मारवा इथल्या एअरपोर्ट परिसरातील मैदानावर पंतप्रधानांच्या सभेचं आज आयोजन करण्यात आलं होतं. सर्वसाधारणपणे पंतप्रधानांच्या सभेला जी उपस्थिती असते तशी लक्षणीय उपस्थिती या सभेला होती. हजारोंच्या संख्येनं चंद्रपूर, अमरावती, त्यानंतर गडचिरोली या सगळ्या भागातून भाजपचे समर्थक आणि कार्यकर्ते आणि मतदार या सभेला उपस्थित राहिले. सर्वार्थानं महाराष्ट्रातली, त्यातल्या त्यात विदर्भात ही सभा होणं सांकेतिकदृष्ट्या आणि भाजपच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं होतं. मात्र या सगळ्यांमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे इनसाईड स्टोरीच्या माध्यमातून, बिटवीन द लाईन्सच्या माध्यमातून मांडणं हे आवश्यक आहे. त्यात काही मुद्दे प्रकर्षाने सांगायचं तर त्यातला पहिला मुद्दा म्हणजे पंतप्रधानांनी चंद्रपूरमधल्या महाकाली देवीला स्मरण करत शक्तीला अभिवादन करत असल्याचं म्हटलं. आता शक्तीचा संदर्भ सांगायचा तर काँग्रेसचे नेते आणि इंडिया गाडीचे एक महत्त्वाचे नेते मानले जाणारे राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी शक्ती या शब्दावरून हिंदुत्व आणि या सगळ्या विषयांवरती टीका केली होती. आणि या मुद्द्यावरून परत उद्धव ठाकरे या सगळ्या इंडिया गाडीतले जे काही सदस्य आहेत त्यांना या सगळ्या मुद्द्याचा बचाव करावा लागला होता. या सगळ्यावरती भाजप आणि NDA जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. या सगळ्याचा संदर्भ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगदी मोजक्या शब्दामध्ये या ठिकाणी दिला. महाकालीला वंदन करून मी शक्तीचं स्मरण करतो असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा त्यांनी अगदी पहिल्या प्रथम सुरुवातीलाच नमूद केला आणि हिंदुत्वावरची जी आपली टॅगलाईन होती ती कायम ठेवली आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी नंतर अगदी अपेक्षितपणे काँग्रेसवरती टीका केली. कलम 370 असो किंवा इतर महत्त्वाचे मुद्दे असो, कशा प्रकारे काँग्रेसनं देशाला झुलवत ठेवलं, काँग्रेसनं देशातील या मुद्द्यांना खतपाणी घातलं, हे सगळे मुद्दे भिजत घोंगडं ठेवलं, या सगळ्याचा त्यांनी वारंवार उच्चार करत जनमानसावरती काँग्रेसबद्दल जी काही नकारात्मक भावना आहे ती कायम करण्याचा प्रयत्न केला. अर्थात काँग्रेस हे मोदींचं कायम पहिलं टार्गेट राहिलेलं आहे. राज्य कुठलंही असो तिथे काँग्रेसवरती ते कायम निशाणा साधतात. अगदी 2014 हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो मला वाटला तो म्हणजे त्यांनी आजच्या या सभेच्या माध्यमातून नकली शिवसेना आणि नकली हिंदुत्व या शब्दांचा उल्लेख करत थेट पहिल्यांदाच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला लक्ष्य केलं. आणि हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जेव्हापासून राज्यात सत्तांतर घडलं, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, शिवसेनेत बंड झालं, या सगळ्या गोष्टी घडत असताना सुद्धा पंतप्रधानांनी उद्धव ठाकरेंवरती म्हणावं असं थेट लक्ष कधीही केलं नव्हतं. मात्र आजच्या सभेच्या माध्यमातून त्यांनी उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधलाय, जो की खूप महत्त्वाचा मानला जातो. आणि दुसरीकडे एका बाजूला उद्धव ठाकरेंवरती नकली हिंदुत्व आणि नकली शिवसेनेवरून टीका करताना आणि दुसऱ्या बाजूला राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यातील शिवसेना या पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या पाठीवर सुद्धा कौतुकाची थाप दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या समोर एकनाथ शिंदेंचा पर्याय आपण ताकदीनं उभा करतोय. एकनाथ शिंदे ताकदीनं उद्धव ठाकरेंच्या समोर उभे आहेत. शिवसेनेचं ते नेतृत्व करतायत, ते शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत. यावर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः शिक्कामोर्तब केलंय आणि हे खूप महत्त्वाचं आहे. राज्याच्या दीर्घकालीन राजकारणासाठी हा घटक खूप महत्त्वाचा मानला जाऊ शकतो. यातला एक आणखीन सबप्लॉट सांगायचा तर भाजप शिवसेनेवरती सातत्यानं अन्याय करतंय. जागा वाटपाचा मुद्दा असेल किंवा इतर महत्त्वाचे मुद्दे असतील, या मुद्द्यांमधून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवरती अन्याय होतोय, त्यांची गळचेपी होते. भाजप आपल्या ताकदीच्या बळावर शिवसेनेवरती हवं तसं आणि हव्या त्या जागा पदरात पाडून घेते, अशा प्रकारचा जो काही एक चर्चा गेल्या अनेक दिवसांमध्ये सुरू करण्यात आली होती त्यालासुद्धा पंतप्रधानांनी आपल्या सभेतून एकनाथ शिंदेंवरती कौतुक करून पडदा पाडण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप एकनाथ शिंदेंच्या आणि शिवसेनेच्या मागे खंबीरपणे उभी आहे हे सांगण्याचा प्रयत्न, असा एक मेसेज त्यांनी या सभेतून दिला आहे. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी या सभेमध्ये उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं, काँग्रेसवरती टीका केली, राहुल गांधींवरती निशाणा साधला, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून, शक्तीच्या मुद्द्यावरून विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला. NDA आघाडीवरती सध्या त्यांनी धारदार तीव्र असे वार केले. मात्र या सभेमध्ये त्यांनी शरद पवारांवरती कुठलीही टीका टिप्पणी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष स्वरूपात केली नाही. आता पवारांवरती नेमकी टिप्पणी करण्यानं मागचं कारण काय, हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
यावर सुद्धा आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होऊ शकते. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून जो चंद्रपूरला गेल्या अनेक वर्षांपासून ओळखला जात होतं, ज्या चंद्रपूरमध्ये सलग चार टर्म काँग्रेसने आपली बाजी मारली होती, लोकसभेवरती वर्चस्व कायम केलं होतं, तर त्यानंतर हंसराज अहिर असतील किंवा इतर नेते असतील त्यांनी स्वतः लोकसभेच्या मैदानात बाजी मारत हा बालेकिल्ला भाजपकडे खेचून आणला होता. याच चंद्रपुरात याच विदर्भात पंतप्रधानांनी पुन्हा एकदा काँग्रेसवरती निशाणा साधला, त्यामुळे काँग्रेस हे त्यांचं लक्ष आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. शेवटचा दोन मुद्दे सांगायचे, तर अजित पवार जे महायुतीतल्या एकंदर घटक पक्षांपैकी प्रमुख घटक पक्षाचे नेते आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले अजित पवार आजच्या सभेला मात्र अनुपस्थित होते. आजच्या सभेला जाण्यासाठी त्यांना प्रफुल्ल पटेलांकडनं निरोप गेला होता, त्यांना फोन करून चंद्रपूरला जाण्याबाबत बोलणं झालं होतं, अशाही प्रकारची बातमी अगदी चंद्रपुरातली सभा सुरू झाल्यानंतर माध्यमांमध्ये आली होती. मात्र प्रस्तावित असलेली प्रीप्लान असलेली नरेंद्र मोदींची सभा आणि या सभेला अजित पवारांची अनुपस्थिती याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागले. अर्थात या अनुपस्थितीचं मुख्य आणि नेमकं कारण काय हे अद्याप समजू शकलेलं नाही, त्यामुळे त्यावर अधिक भाष्य सध्या तरी करणं योग्य ठरणार नाही. एक शेवटचा मुद्दा म्हणजे या आजच्या सभेच्या माध्यमातून जी चंद्रपूरची जागा भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यायानं महायुतीसाठी आव्हानात्मक आहे, अशा परिस्थितीमध्ये पक्षासमोरचं उमेदवारासमोरचं आव्हान कमी करण्याचा प्रयत्न पंतप्रधानांच्या माध्यमातून झालाय. भाजपमध्ये चंद्रपूरमध्ये विशेषत्वानं दोन व्यक्तींमध्ये सातत्यानं संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं, तशा चर्चासुद्धा ऐकायला मिळाल्या. त्या दोन व्यक्तींचं नाव म्हणजे हंसराज अहिर आणि सुधीर मुनगंटीवार, जे सध्याचे विद्यमान लोकसभेचे उमेदवार आहेत. हंसराज अहिर 2014 साली जे NDA सरकार आलं होतं त्या सरकारमध्ये त्यांना केंद्रात मंत्रीपदावर त्यांची वर्णी लावण्यात आली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेले हंसराज अहिर यांचं दिल्लीत वर्तुळमध्ये दिल्लीच्या वर्तुळात सुद्धा चांगलं वजन आहे असंही म्हटलं जातं. मात्र याच हंसराज अहिर यांचा 2019 धक्कादायक पराभव लोकसभा निवडणुकीमध्ये झाला होता. या पराभवाची अनेक कारणं सांगितली जातात, पक्षांतर्गत नाराजी असेल, पक्षांमधील नेत्यांमधला अंतर्गत संघर्ष असेल, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आज सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचाराच्या सभेसाठी या मंचावरती हंसराज अहिर यांना बोलावून हंसराज अहिर यांच्याशी पंतप्रधानांनी संवाद साधलाय. जेव्हा सभा संपली त्यावेळेला सर्व नेत्यांशी संवाद साधत असताना पंतप्रधानांनी हंसराज अहिर यांच्याशी सुद्धा संवाद साधल्याची दृश्य कॅमेरामध्ये कैद झाली होती. त्यामुळे चंद्रपूरची जागा जी आव्हानात्मक पातळीवरती आहे, जी काटे की टक्कर या ठिकाणी निर्माण झाली अशी सध्याची स्थिती आहे, या पार्श्वभूमीवरती चंद्रपूर भाजपमधले अंतर्गत मतभेद मिटवण्याचे सुद्धा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या माध्यमातून झाले. त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांचा विचार करता उद्धव ठाकरेंवरती केलेली थेट टीका, नकली हिंदुत्व नकली शिवसेनेच्या माध्यमातून ठाकरेंवर केलेला प्रहार, शरद पवारांवरती न केलेली टीका, अजित पवारांची अनुपस्थिती, काँग्रेसवर साधलेला निशाणा, इंडिया आघाडीच्या एकंदर भूमिकेबद्दल केलेलं विधान आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शक्तीच्या मुद्द्यावरून राहुल गांधींवरती केलेली टीका, या सगळ्याच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातल्या प्रचाराचा आणि महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा रोख नेमका कसा असणार आहे हे स्पष्ट केले. त्यामुळे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.